नमस्कार, मी सुरेश चिरडे। आप महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 विशेष घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेला असून केंद्र सरकार यावर मार्ग काढू शकते, त्यामुळे महाराष्ट्रात मोर्चा काढून काय निष्पन्न होणार असा प्रश्न महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या मराठा आरक्षणाकरिता मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे। मराठा समाजाने आरक्षणाकरिता दिल्लीत मोर्चे काढून एक मराठा लाख मराठ्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवा असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे। छत्रपती संभाजीराजे यांनी 16 जून रोजी मराठा आरक्षणाकरिता कोल्हापूर येथून मोर्चा काढण्याचे केले होते जाहीर। पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढले। मागील 1.5 महिन्यात पेट्रोल व डिझेल महाग होण्याची ही 25वी वेळ आहे। पेट्रोल 102.58 रुपये तर डिझेल 94.70 रुपये पोहोचले। ताजमहलसह सर्व ASI संरक्षित स्मारके आणि संग्रहालय 16 जूनपासून उघडणार आहे। 16 एप्रिलपासून COVID-19 मुळे ही ठिकाणे बंद आहे। हिंदू परंपरेनुसार घरातील मुलांनी खांदा देण्याची पद्धत आहे, मात्र जुना परंपरेला फाटा देत वाशिम जिल्ह्यातील धोत्रामाळी येथील लक्ष्मणराव विंगळे यांच्या पार्थिवाला 5 मुलींनी दिला खांदा। वाराणसी लसीकरण केंद्रात स्वामी शिवानंद यांनी वयाच्या 125व्या वर्षी घेतली कोविड लस। स्वामी शिवानंद हे ब्रह्मचर्याचे पालन करणारे आहे। तब्बल 39 बायका व 89 मुलं असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या परिवाराच्या मुखियास रविवारी वयाच्या 76व्या वर्षी झाले निधन। जिनोवा चॅना असं त्यांचं नाव असून देशातील मिझोरम येथे ते वास्तव्यास होते। देवनगर दिग्रस येथील लीज पट्ट्याचे सर्व प्रस्ताव दिग्रस नगर परिषदेमध्ये धुळकात पडून असून याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नाही। लोकप्रियता मिळावी म्हणून देवनगरवासियांच्या धुळ्यात धूळफेक करण्याचा डाव असल्याचे आरोग्य सभापती जावेद पैलवान यांनी म्हटले आहे। मानोरा चौफुली ते चिंचोली क्रमांक 1 पर्यंतचा रस्ता 10 जुलैपर्यंत वाहतुकीस सुरू करू असा प्रशासनाने आम्ही दिग्रसकर टीमला शब्द दिला होता, तो शब्द खरा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे। आज दिनांक 14 जून रोजी शास्त्रीनगरच्या बाजूने रस्त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण सुरू झाले आहे। आज दिनांक 14 जून रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या रिपोर्टनुसार संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात 1 मृत्यूसह 10 पॉझिटिव्ह आहे, तर 35 व्यक्तींनी कोरोनावर केली मात। ह्या होत्या आमच्या आजच्या 10 विशेष घडामोडी। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।